संघर्ष करताना पाहायला मिळेल। यापुढे होणारा सामना असेल मोरिया स्पोर्ट्स पाली वर्सेस रवळनाथ निवळी, दोन्ही संघांना पहिला पुकार आहे, तयारी करायचे मित्रांनो। गजानन संघर्ष संघाचा हा संघर्ष गुरुवाडी संघाचा हा चढाईपटू येतोय। आठ नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू आपल्याला पाहायला मिळाला। चढाई आठपटू आपल्या संघाकडे येतोय आणि त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी येतोय राधाकृष्ण संघाचा हा सहा नंबरची जर्सी परिधान केलेला चढाईपटू आपल्याला पाहायला मिळतो। सुंदर अशी चढाई पाहायला मिळते, सुंदर असं फुटवर पाहायला मिळते। उजवीकडून डावीकडे, डावीकडून उजवीकडे मध्यपळीमध्ये फोनवर घुटण्याचा प्रयास केला जातोय। जबरदस्त शानदार चढाई आपण पाहतोय। दरम्यान सुखरूप रीत्या आपल्या संघाकडे परततोय, दुसरी रेडी घेऊन येताना पाहतोय आपण। चार नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाईपटू मैदानाला वंदन केलं जात मध्य रेषेजवळ आणि चढाईला सुरुवात केली जाते। शानदार चढाई स्वतःच्या उजव्या कोपऱ्यामध्ये या चढाईची आपल्याला प्रत्यक्षित पाहायला मिळते। या चढाई पटूच्या दरम्यान आणि कपड्यावर हात ठेवून कोणता खेळाडू येतोय हे पाहिलं जाते। दरम्यान बालकवाडी संघाकडून चढाई पटू येईल चढाई करता। एक निकॅप मात्र ढोकळापर्यंत लावली जाते आणि दुसरी निकॅप पायात पैंजे नाग तडकवून ठेवली जाते। या चढाई पुढच्या माध्यमातून आता म्हणाला सर आज विसर या मरो डू ऑर डाय काहीतरी करण्यासाठी होणारी ही चढाई आणि या चढाई मात्र सक्सेसफुल होत आहे। टॅकल पटून शानदार गुण ठेवला जातो, शानदार गुण मिळवला जातो, सुंदर असा टॅकल। तर प्रात्यक्षिक पुन्हा एकदा चढाई पटू करता येते। थंड्रेडमध्ये काहीतरी घडवावं लागणार, काहीतरी करवावं लागणार, काहीतरी मिळवावं लागणार आहे आणि खेळाडूला बाहेर खेळतात त्याच्यावरती आपला गोल केला जातो, गोल कमावला जातो। शानदार संघर्ष संघाचा सर्वात ताकदवान खेळाडू असेल, मजबूत देह असतील आपल्याला हा चढाई पटू चढाई करता येताना पाहायला मिळतोय। पाहूया कशा प्रकारची रेट सुद्धा चढाई पाहायला मिळते। घसरतोय पडतोय मात्र उठून पुन्हा कार्याला सुरुवात करतोय, यालाच कबड्डी म्हणतात। जबरदस्त असा खेळ आपल्याला पाहायला मिळतो, हा मैदानी खेळ आपल्या या महाराष्ट्राच्या लाल मातीत जन्माला आलेला खेळ। आज साता समुद्र पार दुधावून पोहोचतोय, सुद्धा टाकायला जबरदस्त टाकायला बापरे। अरे सुपर सेमी उपर चार पॉइंट की रेड, भारी कामगिरी, ताकदवान कामगिरी, शानदार कामगिरी। हात कमी पडत होता तरी हाताची लांबी वाढवली आणि पोहोचवला गेला। फक्त एकच खेळाडू राहिलेला आहे, चढाई करता येतोय। शानदार चढाई कॉर्नर पटूला शानदार रित्या घेतला जाते, अतिशय जबरदस्त सुरेख कामगिरी होणारा लोन वाचवला जातोय, भरीव कामगिरी केली जाते, एका खेळाडूला री लाईव्ह केलं जातंय। आणि असा मार्ग ही रेड सक्सेसफुल राईट 2+2 एकोणी चार गोल। इथे मात्र संघर्ष संघ थोडासा पिछाडीवर जाताना पाहायला मिळत असते। दरम्यान आठ नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई पटू चढाई करता येईल। संघर्ष संघाच्या माध्यमातून पाहूया संघर्ष गुरुवाडी, सुंदर किक मारली जाते, शानदार प्रयास केले जातात गुण मिळवण्यासाठी, जबरदस्त अशी चढाई आपण पाहतोय। पुन्हा एकदा मध्यरेषेजवळ येऊन पुन्हा एकदा खोलवर घुसण्याचा प्रयास केला जाईल। या चढाई पटूच्या माध्यमातून जबरदस्त चढाई नाद गुळा असा फुटवर पाहायला मिळते, मात्र अजूनही गुण संपादित करता येत नाहीये। आणि बोनस गुण थम्सअप रुपी बोनस गुण, पहिला वेल बोनस आपल्याला पाहायला मिळतोय गुरुवाडी संघाच्या खात्यामध्ये आपण पाहतोय। आणि अकरा नंबर जी दर्शन प्रदान केलेला चढाई पटू चढाई करता येताना पाहायला मिळतोय, सुंदर चढाई पाहायला मिळते। दरम्यान निदान रेषा पार केली जाईल, पुढील खेळ कशा प्रकारे साकारला जाईल पाहूया। या चढाईपटूच्या माध्यमातून आता मात्र निदान रेषा पार केली जाते, आता बास असं म्हटलं जात आहे। एक परतीच्या मार्गाकडे झुकताना आपल्याला पाहायला मिळतोय हा चढाईपटू। चढाई करता येणार हा चढाई पटू पाहतोय, सुंदर चढाई याच्या माध्यमातून या आधीच्या चढाईमध्ये बोनस गुण आपल्या संघाकडे प्राप्त केला आणि आता मात्र पुन्हा एकदा बोनस घेण्याचा प्रयास केला गेला आणि दरम्यान आपण आउट होताना पाहायला मिळतो। हा चढाई पटू येते, शानदार असा विळखा पडतो या चढाई पटूला, जसा कौरवांचा विळखा अभिमन्यूला पडला होता। राधाकृष्ण संघाच्या
कडून चढाई करता येईल कारण चढाईपटू घर घरचं दर्शन शानदार चढाई पाहायला मिळते. त्या बाजूला निदान रेषा पार केली, डाव्या बाजूला, त्यानंतर उजव्या बाजूला येऊन निदान रेषा पार केली, म्हणजे दोन्ही बाजूचं समाधान झालं. आता मात्र माझी चढाई व्हॅलिड झाली, त्याच्यामुळे मी निश्चित चलकर मी करणार मैदानामध्ये थोडासा वेळ काढून धोरण घेणार आणि सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परततोय. होणारा लोन काही काळ थांबवणारा हा चढाईपटू दरम्यान चढाई करता येत त्याला पाहायला मिळतोय. संघर्ष संघाच्या माध्यमातून शानदार केला जातोय या चढाईपटूच्या माध्यमातून. माझं एकाच कोफ्यात जास्तीत जास्त वेळ नाचत राहिल्यामुळे कॉर्नर लीग कडून अटॅकिंग थांबला बोल होतोय आणि अँकल होल्ड कड्रेट रनरेट साठी येतोय. 11 नंबरचे जसे परिणाम केलेला चढाईपटू निश्चित कामगिरी करावी लागणार आहे, गुण घ्यावा लागणार आहे. गुण घेतला नाही तर स्वतःला मैदानाच्या बाहेर बसवावं लागणार आहे. शानदार कामगिरी इथे हुलकावणी दिली जाते, संयम पाळला जातोय, चांगला संयम क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. बापरे घडामोड 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 जबरदस्त घडामोड. एवढ्या कुस्तीच्या मैदानात सुद्धा एवढी कुस्ती होत आहे, तेवढी मोठी कुस्ती आपल्याला पाहायला मिळते या मैदानावरती. ऑटोकाट प्रयास केले गेले होते हात पोचवण्याचे, मात्र मध्यरेषा फार दूर राहिली होती. दिल्ली बहुत दूर आहे म्हटलं जातं त्या गतीने. जबरदस्त चढाई दरम्यान या चढाईपटीच्या माध्यमातून आपण पाहतोय मध्यरेषा शानदार जबरदस्त सकाळी जाईल. आपला खेळाडू जास्त काळ मैदानाच्या बाहेर ठेवला जात नाही. मंगापर्यंत काय नव्हतं इथे आता दुरलं. राधाकृष्ण संघ आपले टाइम आउट ओव्हर झालेले आहे. दरम्यान शानदार चढाई पटू असणारा हा चढाई पटू आपल्याला पाहायला मिळतोय. कॉर्नर पटूची सुद्धा योग्य भूमिका बजावणारा हा चढाई पटू राधाकृष्ण बालकवाडी संघाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. सुंदर अशी चढाई दरम्यान निदान रेषेच्या बाहेर आपला थोडासा नृत्य आविष्कार दाखवत मध्य रेषेजवळ येऊन आपल्या मैदानाकडे परततोय. इथे मात्र हाफ टाइम होतो, कोर्टचे जिकडण्याचे आदेश सोडले जातात. बघूया गुण फलक कशा प्रकारे असेल. राधाकृष्ण बालकवाडी 13 गुण आणि संघर्ष गुरववाडी 3 गुण. राधाकृष्ण बालकवाडी संघाकडून चढाई करता येणारा हा चढाई फोटो आपण पाहतोय. 6 नंबरचे जर्सी परिधान केलेला हा चढाई फोटो शानदार खेळ बहारदार खेळ याच्या माध्यमातून आपण निश्चितपणे पाहतोय. पाहूया त्याचीच पुनरावृत्ती साकारली जाईल का या चढाई दरम्यान लक्ष लागू नाही. मात्र आपल्या संघाकडे थोडीशी भक्कम बाजू आहे. 10 गुणांची आघाडी आहे. मध्यंतरापर्यंत ती टिकवण्याचा प्रयास केला जाईल, खेळाला शांत केला जाईल आणि सुखरूपरीत्या आपल्या संघाकडे परतताना पाहायला मिळतोय. पहिलीच रेट घोगी आणि शानदार टॅकल जबरदस्त टॅकल रोखला जाईल. फ्रंट होल्ड पाहायला मिळतोय शानदार रित्या. पुन्हा हा 11 नंबरचा डबल एक चढाई करता येताना पाहायला मिळतोय. लांबून कड्यापर्यंत हात पोचवण्याचा प्रयास केला जातोय. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते. दरम्यान सुंदर फुटवर पाहायला मिळते. उजवीकडून सुरुवात केली जाते, डावीकडे येतोय, डावीकडे परफॉर्म दाखवला जातोय आणि इथे मात्र किक मारण्याचा प्रयत्न केला जातोय. जवळ का केलं असं केलं ते केलं मात्र मजबूत नाही केलं. दरम्यान 3 नंबरची जर्सी परिधान केलेला चढाई फोटो येईल. चढाई करता आपल्याला पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा रोखला जाईल. थोडीशी नजर तुम्ही चुकवली की क्षेत्ररक्षक तुमचे टॅकल करणार. शानदार रित्या टॅकल केली जाते. राधाकृष्ण बालकवाडी संघ लक्ष ठेवून खेळ साकारताना पाहायला मिळतो. दरम्यान दोनच खेळाडू मैदानामध्ये उपस्थित असताना चढाई फोटो येतोय. चढाई करता राधाकृष्ण बालकवाडी संघाचा चढाई फोटो आता मात्र त्याचं टार्गेट निश्चित ठरलेलं असेल. गुण न घेता परततोय कारण दोन खेळाडूंनी जरी टॅकल केली तर 2 गुण मिळतील म्हणून तो थोडासा आपल्याकडं आवर्तन घेतोय आणि आपल्या संघाकडे सामना संपण्यासाठी शेवटची 5 मिनिटे असतील. पाहूया गुण फलक कशा प्रकारे असेल. मालकवाडी 16 गुण आणि गुरववाडी 3 गुण. दरम्यान
दरम्यान 11 नंबरचा चढाईपटू चढाई करता येतोय. दोनच खेळाडू उपस्थित असताना दोन एके पाठीवरती मिळवणारा हा चढाईपटू आपण पाहतोय. कमरेवर हात ठेवून सुद्धा निदान रेषा पार करण्याचं प्रात्यक्षिक दाखवलं जातंय. शानदाररित्या आणि सुखरूपरित्या आपल्या संघाकडे परततोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा येईल. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाई फोटो आपण पाहतोय. या चढाई फोटोचा हा खेळ निश्चितपणे आपल्या संघावरती थोडीशी ढासळलेला मनोर आहे तो उभा करण्याचा प्रयास केला जाईल का या चढाई फोटोच्या माध्यमातून. मात्र मध्य फळीपासून निश्चितपणे सावध राहावं लागेल. सामना संपण्यासाठी शेवटचे 4 मिनिटे असतील. थर्ड रेड मध्ये मात्र काहीतरी करावं लागेल. दोन रेड आपण एमटी केल्यात मात्र थर्ड रेड मध्ये खोलवर कुठल्याचा दमखम निश्चित दाखवावा लागेल. जबरदस्त अशी पळवापळवी होते. अरे वा अरे वा, टॅकल करण्याचा प्रयास केला जातोय. मात्र हा टॅकल सक्सेसफुल ठरतोय. वा 2+2 एकूण 4 गुणांची मौलिक भर पडते खात्यामध्ये मालक वाडी संघाच्या. हंड्रेड इथे एक हंड्रेड येईल निश्चितपणे. आपल्याला पाहायला मिळते 8 नंबरच्या या चढाईपटू करता 8 नंबरचा चढाईपटू. आणि इथे मात्र कॉर्नर करून निश्चितपणे लक्ष ठेवून बनला होता. आपल्याला पाहायला मिळते की इथे तू बोनस लाईन साठी पाय टाकलास तर मी तुझी तंगडी कोण टाक. दरम्यान शानदार चढाई सामना संपण्यासाठी शेवटचे 3 मिनिटे शिल्लक असताना पाहायला मिळतं. हा चढाई फोटो चढाई आवडतो पण आपल्या संघाकडे सुखरूपरित्या परतीच्या मार्गाकडे झुकताना पाहायला मिळतोय. 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाई फोटो चढाई करता येतो. सुंदर सुंदर चढाई पाहायला मिळते. दरम्यान थोडीशी ताकद कमी आहे, अनुभव कमी आहे, मात्र निश्चितपणे उद्याचा स्टार खेळाडू ठरू शकतो हा चढाई फोटो. कारण याचा फुटवर्क बेमिसाल फुटवर्क आहे. चढाई करता येणारा हा चढाई फोटो दरम्यान पाहतोय. सुंदर खेळ याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. या पायात तुला मारलाय म्हणून याच पायावरती मांडीवरती थाप मारून दाखवली जाते. याच पायात मारला जातोय. दरम्यान 4 नंबरचा हा चढाई फोटो चढाई करता येतोय. सुंदर चढाई सुंदर असं फुटवर्क पाहायला मिळते. सामना संपण्यासाठी शेवटचे 2 मिनिटे शिल्लक असताना आपण पाहतो या 4 नंबरच्या चढाई फोटोची चढाई. दरम्यान थोडीशी हुरकावणी दिली जाते कॉर्नर फोटो कडून आणि रोखला जाईल मध्य फळीतील गड्याकडून. थोडासा आता पांड्या मार सांगितलं जाते. हा पांड्या असेल पंड्या पंड्या ओके ओके पंड्या बंड्या आता कुठे कुठे खंड्या मारतो निश्चितपणे पाहावं लागेल. बंड्या याच्या खेळाकडे बंड्या शानदार फुटवर्क दाखवतोय. जबरदस्त नृत्य दाखवतोय. थोडस भरतनाट्यम आणि कथकली मधलं थोडीशी 2-3 पाऊंड साकारली जात आहेत. बंड्या याच्या माध्यमातून जबरदस्त दमखम. आणि बंड्या याचा गणपती बाप्पा बोलला होतोय कारण तगडी ताकद वर्सेस नरदाकर. सामना संपण्यासाठी शेवटचा 1 मिनिट शिल्लक असताना 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा चढाई फुटू येतोय. चढाई करता सुंदर चढाई पाहायला मिळते. सुंदर असं फुटवर्क पाहायला मिळते. रॅपिड पद्धतीने चाललेली ही चढाई आणि घालीन लोटांगण वंदी नचरण असाच देईन गुण तुला. शांतरित्या गुण दिला जातो. दोनदा पाया पडला. दरम्यान 6 नंबरचा चढाई फोटो चढाई करता येतोय. आपली कामगिरी चोख बजावताना पाहायला मिळतो. सुंदर अशी चढाई पाहायला मिळते रॅपिड पद्धतीने आणि ते रोखला जाईल त्याला जबरदस्त रित्या. आणि इथे मात्र सामना संपतोय. आपण पाहूया गुण फलक कशा प्रकारे येतोय. राधाकृष्ण मालकवाडी 24 गुण आणि गुरववाडी संघ 7 गुण.